देशातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। कळवनागराची मानूर मुक्कामी बस संध्याकाळी सुमारे 6 सुमारास कळवनहून मानूरकडे जात असताना जयेत पासून काही अंतरावर खडकी कोसवण फाट्यावर फरशीचे व रस्त्याचे काम चालू असल्याने साईडहून कच्चा पर्याय मार्ग काढण्यात आला आहे। परंतु काम चालू असताना ठेकेदारानं कुठल्याही प्रकारचा सावधानीचा इशारा म्हणून पुढे काही चालू आहे वाहने सावकाश चालावीत असे फलक मार्किंग काही लावले नाहीत, म्हणून वाहनांना रस्त्याचा अंदाज येत नसल्याने अपघात व असे मोठे वाहन अडकून अपघात होण्याची घटना होत आहे। या अपघातावेळी बसमध्ये 25 ते 30 प्रवासी अडकून पडले होते। त्यानंच मनात प्रचंड भीती निर्माण झाल्याने आता घरी कसे जाणार असा प्रश्न निर्माण झाला होता। समोर 1 तासानंतर JCB सहाय्याने बसला बाहेर काढण्यात आले। बसला बाहेर काढताना बसचे बऱ्याचपैकी नुकसान झाले आहे। यावेळी बसमधील प्रवासी यांना चालक व वाहक त्यांना खासगी गाडीने आपल्या घरी पोहोचवण्याची व्यवस्था केली। खरं तर कळवण डिंडोरी तालुक्याचे सीमेवर ट्रॅक्टर ट्रॉली उठून झालेल्या अपघातात 6 जणांचा आपला जीव गमवावा लागला आहे तर 16 जण गंभीर जखमी झाल्याची घटना ताजी असतानाच रस्त्याच्या कामामुळे बसला अपघात होणे किंवा बस रस्त्यावर अडकणे हे गांभीर्य बाब आहे, म्हणून ठेकेदारांनी रस्त्याची कामे करताना पुढे काम चालू आहे असा सूचना फलक व सावधानीचा इशारा लावून कामे करावीत जेणेकरून अपघात होणे टाळता येईल असे आव्हान चालकाचे व नागरिकांचे मत आहे। आवाज टीव्ही साठी शाहू चव्हाण, कळवण, नाशिक। उत्तर महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा।